रोजची धावपळ जीव अगदी नकोसा करून टाकायची. रोज 8 तासाच्या कामाने दमून जायला व्हायचं. पण सक्सेस क्लासेसने मला आणि माझ्यासारख्या धावपळ करत जगणाऱ्यांकरिता उत्तम उपाय सुचवलाय. सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आली आहे फ्रँचायझी पार्टनरशिप. महिना 17,000 ते 18,000 कमवण्यासाठी आठवड्यातून फक्त 2 दिवस काम करा. तुम्हीही या संधीचा फायदा नक्की घ्या. निवड तुमची, संधी आमची. संपर्कासाठी क्रमांक 88 88 56 16 35. आज बाबासाहेब आंबेडकरांचा 61वा महापरिनिर्वाण दिवस आहे. 61 वर्ष त्यांना जाऊन झाली. त्याच्याही आधी त्यांनी जाती व्यवस्था निर्मूलन झालं पाहिजे असा एक अत्यंत जागतिक पातळीवर महत्त्वाचा असा ग्रंथ लिहिला. तो छोटा जरी असला तरी तो ग्रंथच आहे. परंतु जाती व्यवस्था संपण्याच्या ऐवजी ती घट्ट होत गेलेली आहे. जातीच्या अंतर्गत उपजातीसुद्धा घट्ट झालेल्या आहेत. आणि लोकशाहीच्या मार्गाने जाती नष्ट होण्याच्या ऐवजी ते मताचे गठ्ठे म्हणून वापरले जायला लागले आहेत. त्यामुळे जातीव्यवस्था आणखीन पक्की व्हायला लागली आहे. आणि मग ज्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जाती होत्या, जे बौद्ध झालेले आहेत, अशा मंडळींच्यावर प्रचंड अत्याचार, स्त्रियांच्यावर बलात्कार आणि मुर्दे पाडणं लोकांची, तरुणांची, असं खैरलांजीपासून, नितीनागेपासून, खराड्यापासून असं चालूच आहे आता. म्हणजे याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांच्या जय जयकार सगळेच करणार आहेत. परंतु जाती व्यवस्था संपवण्याची चळवळ जी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मताप्रमाणे ती आम्ही एक सिंगल पॉईंट प्रोग्रॅम म्हणून घेतलेली होती 3 वर्षापूर्वी. आयुष्मान प्रकाश आंबेडकर हे त्याचे मुख्य निमंत्रक आहेत. ते अजूनही चळवळ आहे. मी त्याचा सहनिमंत्रक आहे. परंतु ती चळवळ आता पुन्हा एकदा मधीची निवडणुकांच्यामुळे ढिली पडलेली आहे. ती चळवळ आम्ही जास्त पुन्हा मजबूत महाराष्ट्रभर जी पसरवलेली होती. जाती संपवल्याशिवाय काय हे थांबणार नाही. आणि जाती संपवण्याचं जो काही उपक्रम आहे तो मोठ्या लाखोंच्या संख्येनं लोक त्यात सहभागी झाल्याशिवाय त्या जाती संपणार नाही. कारण जाती संपणं एका जातीनं ठरवून होणार नाही. हे बहुसंख्य जातीने ठरवायला पाहिजे की जाती आम्ही संपवणार. आणि त्या दृष्टीनं आम्ही पुन्हा एकदा जातीमुक्ती आंदोलन जे स्थापन केलं होतं 3 वर्षापूर्वी त्याची पुन्हा एकदा बैठक घेणार आहोत मुंबईला. त्यामध्ये ज्या जवळजवळ 35-30 संघटना आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून पुन्हा जे खंडित झालेलं आहे गेल्या सगळ्या 1 वर्षभराच्या काळामध्ये ती प्रक्रिया पुन्हा सुरू करायला पाहिजे. कारण त्याची अत्यंत आज निकड निर्माण झालेली आहे. आणि हीच खरं बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ही याच प्रकारच्या कार्यातून आम्ही देऊ शकतो.